नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। विषय राज्यशास्त्र, इयत्ता 9वी, प्रकरण 2, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल। चला तर मुलांनो, आपण या प्रकरणात काहीतरी नवीन शिकणार आहोत। प्रस्तावना: आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत। त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत। परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व। सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात। मुलांनो, त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते, म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजलेलं आहे। हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात। कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात। असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात। या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात। प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते, म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते। राष्ट्रीय हितसंबंध। परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे। मुलांनो, राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो। राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते, म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे। राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना, आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो। आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो। या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो। पहिला घटक आहे मुलांनो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे, म्हणजेच संरक्षण हेच सर्वोच्च राष्ट्रीय हित असते। दुसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकास, हेही एक महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते, म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते। राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते, म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्टे मानले जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते। परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात आणि त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात आणि त्याच बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते, म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते। चला चर्चा करूया। परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते। उदाहरण सांगायचं म्हटलं तर भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे।
ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते? परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा आपल्याला त्यावर परिणाम होत असतो. पहिला घटक आहे देशाचे भौगोलिक स्थान. मुलांनो, तुम्ही पृथ्वी गोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल त्यावरून कोणत्या राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते? काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभला आहे तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्या देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. दुसरा घटक आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणांची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील जे घडामोडीचा घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरण सांगायचं म्हटलं तर श्रीलंकेतील घडामोडीचा तमिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. मुलांना असे का करावे लागते? तर आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारी देशामध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला आपल्या प्रयत्न करावे लागतात. तिसरा घटक आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. पहिला प्रकार आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. दुसरा प्रकार आहे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षतेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आहे. तुम्हाला पटते का मुलांनो? पटल्यास का व न पटल्यास का नाही हे विस्ताराने लिहा. बघा, राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. मुलांनो, यादी पूर्ण करा. खाली काही नेत्यांची नावे व त्यांनी केलेले योगदान याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर लालबहादूर शास्त्री, ताशकंद करार याप्रमाणे पुढील यादी पूर्ण करा. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी या धोरणांचा पाठपुरावा करणारे प्रधानमंत्री कोण आहेत? पूर्वेकडे पहा. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न असे पाठपुरावा करणारे प्रधानमंत्री कोण आहेत मुलांनो? प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील द्वत्वस राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा या ठिकाणी समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते.
परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य असा सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्ही काय कराल? परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात. मुलांना प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे किंवा प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल?